आवाज मानदेशाचा। यंदा आषाढी एकादशी 17 जुलै रोजी आहे। सालाबाद प्रमाणे आषाढी एकादशी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी पाणवण तालुका माण येथील श्री संत गजानन महाराज आश्रमाची आषाढी पायी दिंडी पालखीचे शुक्रवार दिनांक 12 जुलै रोजी असंख्य भाविकांच्या उपस्थितीमध्ये विठू माऊलीच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान झाले। यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत सर्व वारकरी विठ्ठल नामाचा जय जय कार करीत सहभागी झाले होते। या दिंडीमध्ये पाणवण सह परिसरातील वळई, गंगोती, पुळकोटी आदी गावातील असंख्य वारकरी, पताकाधारी, टाळकरी, सेवेकरी, मृदुंगमणी, हार्मोनियम, गायनाचार्य, भजनी मंडळ, विनयकरी, कीर्तनकार, प्रवचनकार, झेंडेकरी, तुळशी वृंदावना, सचोपदार, आचारी, सुरक्षारक्षक, वाहन चालक असा मोठा ताफा घेऊन श्रींची पालखी पाणवणहून पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे। या पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम दुर्देव येथील रुपणवर वस्ती येथे आहे, तर दुसरा मुक्काम पिलीव काळमवाडी फाटा, तिसरा मुक्काम भाळवणी, चौथा मुक्काम वाखरी येथे होणार आहे। श्रींची पालखी आषाढी एकादशीपूर्वी मंगळवार दिनांक 16 जुलै रोजी पंढरपूरकडे पोहोचणार आहे आणि पंढरपूर येथील आषाढी उत्सवात हे सर्व वारकरी सामील होणार आहेत आणि 6 दिवसाच्या प्रवासाच्या नंतर गुरुवार 18 जुलै रोजी परतीच्या प्रवासाला निघणार आहेत। या आषाढी पायी दिंडी सोहळ्याच्या यशस्वी करण्यासाठी हरिभक्त पारायण गोरखनाथ महाराज पिंजारी मुंबई, हरिभक्त पारायण सखाराम तोरणे गुरुजी पाणवण, हरिभक्त पारायण दादासाहेब जिमल आणि गंगोती, पुळकोटी आणि पाणवणचे भजनी मंडळ आणि पाणवण ग्रामस्थ मंडळ विशेष परिश्रम घेत आहेत। मान सोफेर न्यूज साठी प्रतिनिधी धनंजय पानसांडे पाणवण। मान सोफेर न्यूज, आवाज मानदेशाचा।